समाजकारण करताना कटुता न ठेवता माणुसकीचे राजकारण यांचा समन्वय म्हणजेच यशवंतराव चव्हाण, असे गौरव उद्गार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. वसंत व्याख्यान मालेत यशवंतराव चव्हाण एक द्रष्टे नेते या विषयावर पवार यांचे व्याख्यान झाले. यावेळी पवार म्हणाले, यशवंतराव लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्यांचे वडील बंधू गणपतराव आणि आई विठाबाई यांनी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर स्वतंत्र मराठी राज्य असावे अशी भावना जनसामान्यात होती. या भावना त्यांनी केंद्रापर्यंत पोहोचवल्याने नेहरूंनी महाराष्ट्र राज्याला मान्यता दिली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असल्याचे त्यांचे विधान वादग्रस्त ठरले आणि त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण यांनीच आणला. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यांनी औद्योगिकीकरणाचा पाया घातला. लोकशाही स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणीबाणी यशवंतरावांना मान्य नव्हती, म्हणूनच इंदिरा गांधी आणि त्यांच्यातील अंतर वाढत गेले. त्यांच्यासारखा चतुरस्त्र, सरळ, सद्गुणी, सच्चरित्र, स्वच्छ नेता मी पाहिला नाही, असे सांगून पवार म्हणाले, लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पदाची संधी चालून आली. मात्र ठोस पाठिंब्याअभावी चव्हाण त्यापासून दूर राहिले. तत्कालीन राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी चव्हाण यांचे मन वळवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. मी त्यांना पत्र द्या, शपथ घ्या, संख्याबळाचे नंतर पाहू असे सांगितले. तो आपला मार्ग नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. नंतर रेड्डी यांनी तुमच्या जागी शरद पवार असते तर ते पंतप्रधान झाले असते असे चव्हाणांना सांगितल्याचे पवार यांनी नमूद केले. बाकी सगळीकडे आमचा फरक होणारा इंदिरा गांधीचे उमेदवार आले. सातारला वेळ शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये आम्ही जमत असतो आणि 9 मेला तिथे यशवंतराव पाटील म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांच्या घरी भोजनासाठी आम्ही गेलो. सगळ्या प्रमुखांची बैठक घेतली आणि तिथे चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आवडो ना आवडो, या देशाने इंदिरा गांधी ही खरी काँग्रेस मानली आणि लोकांचा निर्णय हा आपण स्वीकारला पाहिजे. आम्ही सगळे किसनजी अबासाहेब कुलकर्णी आम्ही सगळे तीव्र विरोधी होते, अनेक ग्रंथ विरोधी होते, पण चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला. मी आणि अबासाहेब एकभोगच राहिलो, बाकी सगळे लोक साहेबांच्या बरोबर गेले. माझ्या बरोबर फक्त 6 विधानसभेचे सदस्य होते, माझे असं नाही, पण सुद्धा वर्णन नसेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विरोधी पक्षांच्या जे आवश्यक बहुमत आहे तेवढ्या जागा महाराष्ट्राच्या जनतेने 58 मला दिली, त्याची जबाबदारी मला पाहता आली. पण यशवंतराव फार आश्वस्त होते, आम्ही कोणी आवडलो नाही, आम्ही आश्वस्त होतो. आम्ही गेलो त्यांच्या घरी की त्यांच्या डोळ्याला धारच लागायची, तेव्हा वेळूचाही गेले आणि त्यामुळे आणखीन चर्चा करा. राज्य आलं मनोजीबाईंच ते राज्य गेले. संजीव रेड्डींना मदत केली की महाराष्ट्राने संजीव रेड्डींनी मला बोलवलं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निघतो, मला म्हणजे की चव्हाणांना संधी, मी त्यांच्या पत्र त्यांना पत्र लिहितो आणि त्यांनी मेजॉरिटीचं पत्र अजून द्या. त्यांनी पत्र पाठवलं चव्हाण साहेबांना. चव्हाण साहेबांनी 3 दिवस प्रयत्न केले, त्यांना भगवत विभागावर सदर आहे, इंदिरा काँग्रेसचा पाठिंबा मिळाला. आम्ही बसतो, मी म्हणलं की तसं द्या, तुम्ही शपथ घ्या, नंतर आपण रेजा पिको. मला निवडून नाही आणि मी काही सरकार नव्हतो. त्यांनी पत्र तयार केलं आणि राष्ट्रपतींना कळवलं की माझ्या पाठीवर बघवत नाही आणि म्हणून मी सरकार बनवू इच्छित नाही. नंतर मला बघून घेतलं राष्ट्रपतींनी, तर मला सांगितलं काही तुला काही कन्व्हिन्स करता नाही. माझ्याकडे पत्र घेऊन आले तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी काय सांगितलं, म्हणजे मी त्यांना असं सांगितलं इथे शहर करता तर आता प्रधानमंत्री राहा केली. काही देखील हे काही माझा रस्ता नाही, मी काही तर हक सोडून देतात. त्यानंतर चरण सिंग प्रधानमंत्री झाले आणि चरणसिंग 1 दिवस सुद्धा भगवत करू शकले नाही, 6 महिने प्रधानमंत्री झाले पण पार्लमेंटमध्ये 1 दिवस सुद्धा गेले नाही भगवत. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाने इंदिरा गांधींना शक्ती दिली
साथ दिली आणि देशामध्ये एक असे क्षीण राज्य आले दुर्जन आले त्यांची हत्या झाली. राजीव गांधींना मनापासून साथ द्यायची भूमिका सावरकरांनी स्वीकारली. त्यांचं सूत्र एकच होत की काँग्रेसच देश एकत्र ठेवू शकेल हा नवा देश आहे. देशात मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संबंधीचे अर्थ आहे. जगातल्या जे गुणात्मक बदल होते त्याला सामोरं जाण्याची दृष्टी याच्यामध्ये आहे. त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे ही भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये घेतली आहे. राजीव गांधींना दिल्ली दरम्यान वेणुसाईंचं निधन झालं आणि चव्हाण साहेब त्यांनी सामोरे घेतले. वेणुसाईंच्या निधनाच्या नंतर ते शेवटी त्यांच्या पाठोपाठ जाण्याच्या रस्त्याने गेले. महाराष्ट्रामध्ये मी तर आता गेले 50 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे काम करतो पण त्यांच्या सरकारचा तुर्त सद्गुणी सत्याधिक स्वच्छ असा निकाल काढला. त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांनी काही कामं आम्हाला सेवा सांगितली की वेणुसाईंच्या नावाने प्रतिष्ठान काढा आणि कराडला मी काढला सभागृह आहे तिथं सांस्कृतिक कार्यक्रम निम्ही घेतला. भीमसेनांच्या अध्यक्ष ठाकरे यांनी संगीताचा कार्यक्रम घेऊन त्याचं उद्घाटन केलं. चव्हाण नव्हते गेले होते तर अतिशय चांगल्या प्रकारची वस्तू ग्रंथ ठेवले. आयुष्यामध्ये चव्हाण साहेबांनी काही कमवलं. त्यांचं बँकेचं अकाउंट आम्ही तपासलं 27,000 रुपये. उदय कांचनच्या जवळ 22 एकर जमीन होती. त्यांनी लिहून ठेवलं होतं की जमीन विकायची आणि त्याचे पैसे येतील त्याच्यातून गरीब मुलांना शिष्यवृत्ती द्यायची. त्याच्यातून 20 लाख ठेवले. त्याच्यात ते काही मुलं आम्ही शिकवलो. आयुष्यामध्ये काय कमवलं एक ग्रंथ प्रचंड ग्रंथाचं सांग त्यांच्यामध्ये साथ. आयुष्यामध्ये जे जे काही चांगलं वाचायला मिळेल आणि जो वाचणार असेल त्याच्याशी सुसंवाद हे यशवंतरावांचं वैशिष्ट्य.